नमस्कार बंधू भगिनींनो, मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा। सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे व ईश्वराच्या लाडक्यांचे मनपूर्वक स्वागत। कुत्रा हा प्राणी आपल्या सर्वांच्या परिचयाचा व आवडीचा आहे। आजच्या व्हिडिओ ज्यांच्याजवळ कुत्रा आहे त्यांनी तर पाहावाच, परंतु ज्यांना कुत्रा पाळता आलेला नाही, ज्यांच्याजवळ कुत्रा नाही, त्यांनी देखील हा व्हिडिओ पाहून कुत्रा पाळावा। कुत्रा हा प्राणी इमानदार असतो किंबहुना सर्व प्राण्यांमध्ये कुत्र्याला इमानदार ही पदवी दिलेली आहे। कुत्रा हा राखणदाराचे काम करतो, एका अर्थाने कुत्रा हा क्षेत्रपालाचे काम करतो। तो ज्या क्षेत्रामध्ये राहत असतो त्या क्षेत्राचे रक्षण करतो, त्यामुळे अनोळखी व्यक्ती, चोर, पशुपक्षी यांच्यापासून आपले रक्षण होते। आणि सर्व प्राण्यांमध्ये फक्त कुत्राच हे काम करतो। फार पूर्वीच्या काळापासून मनुष्याजवळ गायी आणि कुत्रा याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। कुत्रा हा अतिप्राचीन प्राणी आहे। महाभारतात देखील कुत्र्याचा उल्लेख आढळतो। धर्मराज युधिष्ठिराला स्वर्गाच्या शिडीपर्यंत पोहोचवण्याचे काम देखील एका कुत्र्यानेच केले होते। कुत्र्याची वास घेण्याची शक्ती प्रचंड असते। असे म्हणतात की कुत्र्याला 6वे इंद्रिय असते, त्यामुळे अदृश्य व दुष्ट शक्तींना कुत्रा लगेच ओळखतो। त्यामुळेच कुत्रा रडण्याचा आवाज काढतो। कुत्र्याला भविष्यात घडणाऱ्या भयंकर घटना अगोदरच कळतात, म्हणूनच कुत्रा रडतो आणि त्यानंतर काहीतरी अघटित घडते। आपण कुत्रा रडायला लागल्यानंतर त्याला हाकलतो, कारण आपला असा गैरसमज असतो की कुत्रा रडल्यामुळे काहीतरी अघटित घडते। पण तसे नसून, काहीतरी अघटित घडणार आहे म्हणून कुत्रा रडतो, हे लक्षात ठेवा। जी व्यक्ती कुत्रा पाळते व त्याचे व्यवस्थित संगोपन करते त्या व्यक्तीवर केतू ग्रहाची कृपा राहते, कारण कुत्रा हा केतू ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो। कुत्र्याचे अध्यात्मामध्ये सुद्धा फार महत्त्व आहे। भगवान दत्तात्रयांच्या पाशी 4 कुत्रे आहेत, तर भगवान कालभैरवाजवळ काळे कुत्रे असते, खंडोबाजवळ देखील कुत्रा असतो। कुत्रा हा आपला रक्षण करता इमानदार सेवक असतो। कुत्रा हा नेहमी सावध राहणारा प्राणी आहे। कुत्र्याच्या सतर्कतेमुळे अनेक दुर्घटना टळल्या आहेत। बॉम्ब स्क्वॉडमध्ये देखील कुत्रेच काम करते, शेतकऱ्यापासून ते संरक्षण विभागापर्यंत सर्वांना कुत्रा हा प्राणी उपयोगी पडतो। कुत्रा घरात येणाऱ्या सर्व वाईट शक्तींना व वाईट आत्म्यांना रोखतो। कुत्रा हा सकारात्मक ऊर्जेचा स्रोत असतो, त्याचे दर्शन शुभ मानले जाते। कुत्र्याला खाऊ घातल्यामुळे तुमच्यावरती ग्रहाची कृपा होते, देवतेची देखील कृपा होते, वाईट शक्तींच्यापासून संरक्षण होते। म्हणून तुम्हाला शक्य झाले तर प्रत्येकाने कुत्रा पाळावा। त्याबरोबर कुत्रा हा आपल्या घरातला एक प्रतिनिधीच असतो। कुत्रा घरात असला की आनंदी वातावरण निर्माण राहतं, आपण त्याच्यावर फिरायला जातो, कुत्र्याशी आपण बोलतो, त्याला खाऊ पिऊ घालतो, त्या कुत्र्याच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज पाहून आपल्याला आनंद वाटतो। म्हणजे साहजिकच मानसिक विकारापासून सुद्धा आपण दूर जात असतो आणि एक आनंदाचं वातावरण निर्माण होत असतं। त्यामुळे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की तुमच्याजवळ जर जागा उपलब्ध असेल, तुम्हाला शक्य असेल, तर कुत्र्यास ह्या इमानदार प्राण्याला जरूर पाळा। त्याच्यावरती खूप खूप प्रेम करा। ग्रहांची, देवतेंची कृपा देखील त्यामुळे तुमच्यावरती होईल, वाईट शक्ती तुमच्यापासून दूर पळून जातील, हे नक्कीच। आपण माझे व्हिडिओ मनापासून पाहिले याबद्दल मी आपला आभारी आहे। आपण माझ्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारील घंटीचे बटन अवश्य दाबा। तसेच ज्यांना कोणाला माझ्याशी फोनमध्ये बोलायचं आहे, फोनवरती बोलायचं आहे, त्यांच्यासाठी मी माझा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। माझ्या व्हिडिओला
चांगल्या कमेंट्स देणारे व वाईट कमेंट देणारे ह्या दोघांचे देखील माझ्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. आपण व्हिडिओ मनापासून पाहिले, व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा. जय आदिशक्ती.